कसरपुरा गावी या ठिकाणी महाराष्ट्र शासन कृषि विभाग कृषि संजीवनी मोहिम कार्यक्रम दिनांक 21 जून ते 1 जुलै या अंतर्गत भात बीज प्रक्रिया कशी करायची आणि आपल्या जवळच बियाणं प्रक्रिया केल्यानंतर ते म्हणजे उत्पन्नात वाढ होईल किंवा रोगट पोचर बायना बाजूला काढून कशी बीज प्रक्रिया करायची हे थोडक्यात प्रात्यक्षिक तुम्हाला दाखवणार आहे. त्याची सुरुवातला साईट घेत असताना तुमच्याजवळ जे घरात असणारं भात बियाणं बऱ्यापैकी म्हणजे चांगलं भात बियाणं घ्यायचं आहे. त्यानंतर त्या लागणार आहे मीठ 10 लिटर पाणी, परत 2.5 ग्रॅम किलोला 2.5 ग्रॅम याप्रमाणे थायरम किंवा कोणत्याही प्रकारचं बुरशीनाशक आणि जैविक प्रक्रिया बीज प्रक्रियेसाठी PSV म्हणजे स्फुरद विघटनकारी जीवाणू, एजिटोबॅक्टर आणि गोंधपाट हे साहित्य झाल्यानंतर ती कशी करायची सुरुवात तुम्हाला दाखवणार आहे. 10 लिटर पाणी घेतलं तर प्रत्यक्षासाठी म्हणून 1 किलो बियाणे घेतलेलं आहे. त्यामध्ये मीठ टाकायचं आणि ते ढवळून चांगल्या प्रकारे एकजीव करायचं आहे आणि मग त्यानंतर त्यात भात बियाणं सोडायचं आहे. या ठिकाणी पाणी आणि मीठ यांचं द्रावण एकजीव करण्यात आलं आहे. त्यानंतर त्यामध्ये भाताचं बियाणं सोडायचं आहे. चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून रोगच पोचर जे असेल ते पाण्यावर तरंगणार आहे आणि चांगलं जे बियाणं आहे ते अगदी तळाशी राहणार आहे. ते आपण आपल्याला वापरात घ्यायचं आहे बियाणं म्हणून. त्यातच ठेवायचं आहे. त्यानंतर जे वरती आलेलं आहे ते बाजूला करून घ्यायचं आहे. हे पूर्ण पोचट असा आहे, खराब झालेला आहे, ते आपण बाजूला करून घेतोय. दुसरी एक बादली त्यामध्ये आपण झाडेल सायाने झाडणी त्यानंतर मग हे जे मिळालेलं आहे तळाचं बियाणं ते गोंधपाटावर पसरून घ्यायचं आहे. 10 मिनिटं पूर्ण सुकवायचं आहे. त्यातला ओलसरपणा निघून गेला पाहिजे. साध्या पाण्यात धुवून घ्यायचं आहे 1-2 वेळा म्हणजे पाणी जरा घ्या. स्वच्छ पाण्यात धुवून काढायचं आहे. अशा लोकांना अशा प्रकारे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. तुम्हाला इथं फरक दिसून येईल जे आपण पोचर बियाणं काढले हे अगदी म्हणजे चांगल्या प्रकारचं बियाणं आपल्या उजव्या हातात आहे. ती बियाणं म्हणून आपण वापरायसाठी
याच्यावर आता आपल्याला पहिल्यांदा रासायनिक विष्प्रक्रिया करून घ्यायची आहे, त्यानंतर मग जैविक विष्प्रक्रिया करायची आहे, आणि मग त्यानंतर रोपवाटिकेसाठी हे बियाणं वापरायचं आहे. भात बियाणं एक 10 मिनिटं झाला आपण पसरत लावल्यामुळे पूर्णपणे सोपलेला आहे. त्याच्यावर आता आपण रासायनिक विष्प्रक्रियापर्यंत पहिल्यांदा करतोय. तर किलोला 2.5 ग्रॅम याप्रमाणे थायरम किंवा कोणत्याही प्रकारचं बुरशीनाशक घेऊन असं शिंपडायचं आहे, आणि त्यानंतर हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे बियाणं, जेणेकरून सगळ्या बियाण्याला बुरशीनाशक. आपण खबरदारी म्हणून या ठिकाणी हँड ग्लोव्हचा वापर केलेला आहे. रासायनिक विष्प्रक्रिया केल्यानंतर आता या बियाण्यावर आपण जैविक म्हणजेच स्फुरण विरघळणारे जीवाणू व नत्र विरघळणारे जीवाणू त्याचं प्रमाण आहे 10 किलोला 250 ग्रॅम याप्रमाणे घ्यायचं आहे दोन्हीतलं. जैविक विष्प्रक्रिया करणार आहोत त्यासाठी स्फुरण विरघळणारे जीवाणू 10 किलोला 250 ग्रॅम व एजोबॅक्टर नत्र स्थिरीकरण जीवाणू 10 किलोला 250 ग्रॅम याप्रमाणे घ्यायचं आहे. तर आपण प्रात्यक्षिक म्हणून 1 किलोच्या आसपास बियाणे घेतलेलं आहे, आणि ह्या पाण्यामध्ये आपण अगोदर गुळाचं द्रावण घेतलंय जेणेकरून जीवाणूंची वाढ फास्ट व्हावी. त्यांचं ते खाद्य आहे त्यामुळे त्या पाण्यात पहिल्यांदा द्रावण जेणेकरून भाताला आवरण म्हणजे कोटिंग तयार होईल अशा याच्यात तुम्ही पाणी घेऊ शकता. तर हे जीवाणूचं द्रावण तयार करायचं आहे, त्यानंतर मग हलक्या हाताने भातावर शिंपडून संपूर्ण बियाण्याला लागेल चुकटेल अशा प्रकाराने त्यामुळे जो हवेतला नायट्रोजन आणि स्फुरद उपलब्ध होऊन लवकरात लवकर जी रोपं तयार होणार आहेत ती सशक्त अगदी आणि काटक होतात. ही अशा प्रकारे बियाणं तयार झालेलं आहे. त्यानंतर गोणपटावर आपण पसरून घेऊन थोडं सुकवायचं आहे. सुकवल्यानंतर मग तुम्ही ज्या ठिकाणी रोपवाटिका केली असेल त्या ठिकाणी वापरायचं आहे. शुद्ध बीजापोटी फळी रसाळ गोमटी या तुकाराम महाराजांच्या संदेशाप्रमाणे आपण आपल्या घरी सुद्धा निरोगी बियाणं इथं तयार केलेलं आहे, आणि त्याचा वापर केल्यामुळे आपल्या उत्पादनात 35-30% फरक पडणार आहे, आणि जो बियाण्याचा खर्च आहे तो आपला बराचसाच बचत होणार आहे.
इथे आज शासनामार्फत महाराष्ट्र शासनामार्फत भात प्रक्रिया कशी करावी, म्हणजे आपलंच बियाणं उत्पादनक्षम क्रमांक कसा निर्माण होतोय याचं प्रत्यक्ष त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. आणि हे जे भात आहे हे बियाणं जर वापरलं तुम्ही तर खरोखर तुमच्या उत्पादनात तर वाढ होणारच आहे, निश्चित जवळ 25% पर्यंत वाढ होणार आहे. तसंच बियाण्याचा जो खर्च आहे तो बचत होणार आहे. आणि रासायनिक खतांचा जो खर्च आहे जैविक प्रक्रिया केल्यामुळे त्या भाताच्या अंगात म्हणजे आमचीच मूळची जी काटक म्हणा किंवा उत्पादनक्षम बियाणं तयार होणार आहे. आणि अशा प्रकारे ही बीज प्रक्रिया जर सर्वांनी केली तर खरोखर आपण आपल्या घरच्या घरी कशा प्रकारे चांगलं बियाणं तयार करू शकतोय याचे एक प्रात्यक्षिक म्हणून इथं आपण त्या भातावर बीज प्रक्रिया केली आणि ते भात आपण रोपटकेसाठी वापरायचं आहे.